गेलं गेलं माझ्या बदलीचं आणि बढतीचं कारण गेलं. मी माझ्या स्वतःच्या हाताने घालून नेलं. मास्टर मास्टर ओ का नेऊन दिला तुम्ही कॉम्प्युटर? हेर सर काय ते टोनर वालाचा फोन आलता. तू टोनर घेऊन ये का म्हणून विचारत होता. काय सांगू त्याला? हे बघ त्याला म्हणावं तो टोनर घेऊन ये आणि घाल माझ्या डोक्यात. बर हे बरोबर काय त्याला म्हणावं? नकोय तो कॅन्सल करून टाक. अरे इथं कॉम्प्युटर नाही प्रिंटर नाही आणि तो टोनर कशात घालतोस? नकोच म्हणणार होते मी, पण तो इतका मनस्वी आहे ना ग. त्याच्या डोळ्यात बघितलं ना की लहान मुलंच दिसत, मग त्याला नाही म्हणणं त्याच मन मोडणं ना कठीण जात. लईच डोळ्यात बघायला लागलीस ग राणा दादाच्या गप ग. आणि त्याला अरे तुरे करायला लागलीस ती कधी बसलं ना राग आल्यापासून. पण मग आता गेलाय ना वरा, मग आता कर की त्याला आवाज आव गप ग. पण तुझंच बरोबर होत, माझाच जरा गैरसमज झाला आणि त्याचा त्रास त्यांना झाला. पण आता मी ठरवलंय जास्त संपर्कातच राहायचं नाही, म्हणजे त्यांना त्रासच होणार नाही. भादू तिकडे पाचवीच्या वर्गात कॉम्प्युटर परत आलाय, तो घे आणि हेडसरांच्या टेबलवर नेऊन ठेव. कॉम्प्युटर परत आला? हेडसर कॉम्प्युटर परत आला. पण मला एक कळत नाही पाठकबाई, तुम्ही मला का विचारत नाही हे सगळं आणताना? म्हणजे मी नेऊन ठेवायची आणि तुम्ही घेऊन यायची का ही बॅग? हो तुमच्या या कॉम्प्युटरमुळे माझा वाड्यावर सत्कार झाला ना त्या दिवशी, आणि आता नोकरी जायची वेळ आली आहे. खाली मान घालून काय उभे राहताय? मला सांगा कुठून आणलं हा कॉम्प्युटर? राणाजींनी दिला शाळेसाठी. राणा दादाने? पण मला सांगा कशावरून गायकवाडांच्या इच्छेनं आणि परवानगीनं आलाय हा? मग काय मी चोरून आणलाय का? नाही तर असं कसं येईल वाड्यावर ना इथे? जास्त शहाणपणा करायचं ना. इथे हेडसर कोण आहे? मी की तुम्ही? मग माझा मान राखायचा. शाळेत जायचं म्हटलं की भ्याच वाटते. त्यात पाठक बाई आल्यात शाळेत. काय कुठं काय काय नाही? मला सांगा कॉम्प्युटर राणा दादाने दिला याला पुरावा काय तुमच्याकडे? अहो मी खरंच सांगते सर. ताई साहेब काय लई कटाळा आलाय. कॉम्प्युटर आणला तवा वाटलं साठलीवर गेम खेळायला मिळेल. सॉलिटर? हा तेच ते. पण राणा दादा नेला उचलून, ते बी तुमच्या पुढनं. नेला नाही आम्ही दिला, ते पण शाळेला तो मदत करतोय म्हणून. शाळेला का त्या मास्तरनीला? ताई साहेब त्या मास्तरनीसाठी एकदा ऊस टाकला मग पैसे आणि आता कॉम्प्युटर. त्या ब्रह्मचार्याचं व्रत टाकून बिकून द्यायचा विचार नाही ना? नाही तस झालं तर घरातच शाळा भरल. मला तर नाही बाई आवडत शाळा. ताई साहेब तुम्हाला आवडती का हो शाळा? चंदा तुझ्या डोक्याचा काय भोगा झालाय काय? त्यो बैल ब्रह्मचार्याचं व्रत सोडायचं नाही, गॅरंटी आपली. मोबाईलची बी एक वर्षाची गॅरंटी असते. म्हणजे तुमची गॅरंटी म्हणजे गॅरंटी आहे म्हणा. राणादा ब्रह्मचारीच राहणार. पर समजा राणादा ब्रह्मचारी नाही राहिलं तर मग ती मास्तरीनच येणार ना या घरात पोरली सून बाई म्हणून? चंदा असं होणार नाही.
राणा भाऊजी ब्रह्मचारीच राहणार आणि ते ब्रह्मचारी राहत म्हणून अख्खी तालीम पोचतोय आम्ही. आणि पुढं माग त्यांनी लग्नाचा विचार जरी केला तरी असल्या कारकुंड्या पोरीच्या वाट्याला जायचं नाही याची काळजी घेऊ आम्ही. तू जा ग चान माझ्यासाठी. नशीब वस्त त्यांनी गंडा नाही सोडला. पाठक बाई लईच घाई घाई झाल्या साखीने यायला. येणारच महागडी वस्तू शेवटी. आपण चूक केली गड्या साखी घालून. आता द्यायची तर आणायची कुठनं. एकदा का बाईनं नवी साखी बनवून दिली की ईशात संपेल. तालमीत बी लक्ष लागेल आणि कुस्ती बी जवळ आल्यात. राणादा हा वाकून काय बघतोय दुकानात. काय नाही ते सराप आहे का बघतोय. सरापाच्या दुकानात सरापच असणार. हा सराप. हा हे बी खरंय. अरे राणादा या की. हे राणादा नमस्कार. या की या बसा. या की राणादा बसा बसा. बसा की निवड. हा काय झालं राणादा. बसा की तुम्ही. नाही म्हणजे इकडे कसं काय. ए पावशेर दूध सांग. नग नग दोन शेर सांग दोन शेर. राणादा आल्यात. अहो नग त्याची काय बी गरज नाही. राणादा अहो नुसतं निरोप धाडला असता तर आलो असतो की वाड्यावर. नाही म्हणजे काय काम काढलं सर. काय नाही तुमच्याकडे आहे का. म्हणजे ये हो हे हातात घालतात ना इथं. हा कड पाहिजे म्हणा की. हा हा हाय हाय दावतो. हे बघा शिंवाचं तोंड असलेलं हे ओळ्यासारखं आणि हे आपलं नुसतं साध. बघा कुठलं पसंत आहे. हे नाही हो. मग हे नाही का इथं मनगटात घालत्यात. साखळी सारखं असत. साखळी ब्रेसलेट म्हणा की. काय म्हणलं ब्रेसलेट अस वय. हे बघ राणादा आम्ही पत्र लिहतोय परत द्यायचं तुझं तू बघायचं. कोण आहे. पोस्टमन.